नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आणि बातमी आहे राजकीय वर्तुळातून। शरद पवार 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत। शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर येणार आहेत। पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीये। तर सुप्रिया गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोळे। सुरेंद्र, शरद पवार हे 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत। दरम्यान शरद पवार आणि नितीन गडकरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत, या संदर्भात ताजा तपशील। नक्की, खरं तर भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख भाऊसाहेब देशमुख यांची 125व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित आहे आणि शरद पवार देखील उपस्थित आहे राहणार आहेत। खरं तर साधारणतः 2 वाजताच्या दरम्यान हे दोन्ही मंत्री जे आहेत ते माजी मंत्री आणि मंत्री अमरावतीमध्ये दाखल होतील आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवारचा सत्कार देखील आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानिमित्त पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त 125 रुपयाच्या नाण्याचं प्रकाशन देखील या ठिकाणी होणार आहे आणि शरद पवार आणि नितीन गडकरी ही एकाच मंचावर पहिल्यांदा या ठिकाणी दिसत असल्यानं सुरेंद्र, शरद पवारांचे अनेक कार्यक्रमही इथे आयोजित केलेले असतील किंवा बैठका होणार असतील, या संदर्भात ताजा तपशील। निश्चितच, खरं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक देखील या ठिकाणी आयोजित केली आहे। सर्व मुख्य पदाधिकारी जे अमरावती विभागातील ज्या पाचही जिल्ह्यातील जे पदाधिकारी त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं आहे आणि त्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार आहे। नेमकी या बैठकीमध्ये काय चर्चा काय आढावा घेतला जाईल याकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरा विषय जर सांगत झाल्यास 2 दिवसाचा त्यांचा हा दौरा आहे आणि या दरम्यान ते अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात ते आदिवासी लोकांची भेटी सुद्धा घेणार आहेत, त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेणार आहेत। जी जी, धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।